लागले तर स्कोर नाही करता येणार आणि स्कोर कमी झाला तर चांगल्या कॉलेजला ऍडमिशन नाही मिळणार. ठीक आहे, तू पीसीएम ठेवलास आणि 2 वर्षानंतर तुला कळलं की इंजिनिअरिंग मध्ये तुझा फारसा इंटरेस्ट नाहीये, तेव्हा तू काय करणार? हे बघ, दोन्ही ग्रुप ठेवल्यावर स्कोरिंग कमी होते अशी मुलांमध्ये ना खूप मोठी अफवा आहे. आता श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स मध्ये ना 10 ते 15 मुलं अशी आहेत ज्यांनी दोन्ही ग्रुप ठेवले पण त्यांची स्कोरिंग ना 90 ते 95% पर्यंत आहे, कारण ते तयारीच तशी करून घेतात ना. आणि आपल्यालाही कळते ना की आपला इंटरेस्ट कशामध्ये आहे. 12वीनंतर आपण मेडिकल करू शकतोय किंवा इंजिनिअरिंग पण करू शकतोय. यू कॅन डू एनीथिंग. इथं विद्यार्थ्यांना तयार केलं जातं मेडिकल, इंजिनिअरिंग आणि स्पर्धा परीक्षांसाठी आत्मविश्वासाने सामोरं जायला. कोटीच्या मोदी बकराने गाजवला आटपाडीतील जनावरांचा बाजार. आटपाडी येथील उत्तरेश्वराची यात्रा झाली पण जनावरांचा बाजार मात्र भरला नाही. आटपाडीच्या शुकोड्याच्या पटांगणात दरवर्षी यात्रा भरते पण यावर्षी ती बाजार समितीच्या आवारात भरली होती. या यात्रेत अस्सल मानदेशी व माडगाळी मेंढ्या येतात. सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील पशुपालक मेंढपाळ मोठ्या संख्येने यात सहभागी होतात. या वर्षीचा हा बाजार सांगोला तालुक्यातील चांडोलवाडीच्या मोदी बकऱ्याने गाजवला आहे. तब्बल 1.5 कोटी दर सांगितलेला हा बकरा अवघ्या बाजाराचे आकर्षण ठरला होता. महाराष्ट्र आणि कर्नाटकात ही यात्रा प्रसिद्ध आहे. या यात्रेत मेंढपाळ मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. या यात्रेच्या निमित्ताने मोठा बाजार भरतो. कोट्यावधीची उलथापालथ या बाजारात होते. कार्तिकी पौर्णिमेपासून आटपाडी इथे शेळ्या मेंढ्याची यात्रा भरत होती शुकवाड्यात, परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे सदर यात्रेला प्रशासनाने परवानगी दिलेली नाही, त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना 4 पैसे हातात त्यांच्या मिळावेत या उद्देशाने आटपाडी बाजार समिती मुख्य बाजार आवाड्या आटपाडी इथे शेळ्या मेंढ्याचा आज आणि उद्या 2 दिवस आपण बाजार भरवण्याचं नियोजन केलेलं आहे. सदर बाजारामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती सर्व आपण खबरदारी घेतली असून मास्क, सोशल डिस्टन्सिंग या सर्व गोष्टीचं पालन केलेलं आहे. आज आणि उद्या या ठिकाणी शेळ्या मेंढ्याचा बाजार भरेल. सर्वसाधारणपणे ह्या बाजारामध्ये 2 ते 3 कोटीची उलाढाल अपेक्षित आहे. यावर्षी यात्रा रद्द झाली पण जनावरांचा बाजार भरला होता. या बाजारात वज्रधारी न्यूजच्या माध्यमातून सर्वत्र पोहोचला चांडोलवाडीचा मोदी बकरा. सर्वांचा आकर्षण ठरला. तब्बल 71 लाखाचा त्याची मागणी झाली पण मालकाने तो दिला नाही. माझे नाव बाबू बापू मेटकरे, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. आम्ही राहायला चांडोलवाडीमध्ये आहे. आम्ही तुमच्या न्यूजवर पहिल्यांदा बकरा असा पाठवला होता तेव्हा 27 ते 28 लाखाची मागणी होती. आत्ता सध्या याला 70-71 लाखाला मागवून घेतो की आम्हाला काय बकरा विकायचं नाही. आम्ही या बकऱ्यापासून 25 ते 30 मादे अशा पैदास केल्या होत्या कमीत कमी एक वर्षात. हे कार्तिक पौर्णिमेमध्ये ती कार्तिक पौर्णिमे कोटीचं इकरा आम्ही पिल्ली यांची इकले होती, त्यामुळे आम्ही बकरा काय आमचा विकू शकत नाही. आता पैदास म्हणजे 10 लाखाला इकले, 3 लाखाला इकले, 1 किलो, 2.5 लाखाला इकले, आता काय काय 7 लाखाला. आता एका लावराला कर्फ्यू वाढ देतो म्हणते ते आम्ही मेंढी देत नाही. तर आता ह्या यात्रेत तुम्ही विकले काय? ह्या यात्रेत ना मागणी चालू आहे फक्त, विक्री चालणार. कितीपर्यंत मागणी? एक मागते 4 लाखाला, 1-3 लाख 10 लाख मागणी पिले. तुमच्या अपेक्षा काय? आमची 5 मोरणा अपेक्षा आहे पिल्यांची. या बाजारात इतर मेंढ्यांचीही लाखो रुपयाला विक्री झाली.
पण खरा बाजार गाजवला तो सांगवला जिल्ह्यातील चांडोलवाडीच्या मोदी बकऱ्याने। नमस्कार, आज आपण आटपाडी मार्केट कमिटीच्या आवारामध्ये आहे। आटपाडीमध्ये सालाबादप्रमाणे कार्तिकी यात्रा भरत असते, नेहमीप्रमाणे ही यात्रा आटपाडीच्या बाजार पटांगण म्हणजे सुखवाड्याच्या पटांगणामध्ये भरते, परंतु करोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळत इथं मार्केट कमिटीच्या आवारामध्ये यात्रा मार्केट कमिटीच्या वतीने भरवण्यात आलेली आहे। इथं सर्व प्रकारे खबरदारी घेतलेली आहे, सॅनिटायझर फवारणी, मास्क वाटप इत्यादी सर्व काळजी मार्केट कमिटीच्या वतीने घेण्यात आलेली आहे। आज आपण इथं जर बघितलं तर आपल्याच न्यूज चॅनलवरती पाठीमागच्या 2 महिन्यामध्ये ज्या मेंढ्याला 27 लाखाला मागणी होती त्या मेंढ्याची आता इथं 71 लाख किंमत सांगण्यात आलेली आहे, आणि जवळजवळ 50 लाखापर्यंत त्या मेंढ्याला इथं मागणी झालेली आहे। त्याचबरोबर त्याच मेंढ्याच्या पैदाशीतून तयार झालेला दुसरा एक बकरा इथं आहे, तो तब्बल 55 लाख रुपयाला आम्ही ज्यावेळी तिथं पोचलो त्यावेळी व्यवहार सुरू होता। त्या मेंढ्याची मागणी 55 लाखाची आहे, परंतु त्या मेंढ्याचा मालक हा 75 लाखापर्यंत तो मेंढा विक्री करण्यास तयार आहे। अशा प्रकारे इथं अत्यंत नामवंत आणि जातीवंत अशा माडग्या जातीच्या मेंढ्यांचा हा बाजार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे। आत्ता आपण मार्केट कमिटीच्या सचिवांशी बोललो, त्यांनी सांगितलं 2-3 कोटी रुपयाची येत्या 2 दिवसामध्ये उलाढाल होण्याची अपेक्षा आहे, आणि मार्केट कमिटीनं अत्यंत चांगल्या प्रकारे नियोजन करून येथील मानदेशी शेतकऱ्याला एक उत्तम आणि सर्वोत्तम असा दर देणारी एक बाजारपेठ म्हणून आटपाडीच्या या कार्तिकी यात्रेकडे पाहिले जाते। आमच्याकडे 100 मेंढी आहेत, तर आमच्या ह्या बकऱ्याला 11 लाख काही मागणी झाली आहे, आणि ह्याच्यापासून आम्ही पेढी बरीच पैसे विकले, आमची अपेक्षा 20 लाखापर्यंत यावं अशी आमची अपेक्षा आहे। आजपर्यंत किती आली ह्याच्या पैदाशी तुम्हाला किती विक्री आली? आमची ह्याची पैदाशी एका वर्षाला झाली 30-35 लाख रुपये विक्री झाली। बरं, आता अपेक्षा किती? आता 20 लाखापर्यंत आलं तर आम्ही देऊ शकतो। आता इथे कार्तिकच्या यात्रेत कितीच मागणी झाली? 11 लाखाची मागणी झाली। तुम्ही देणार आहे का? नाही देत। मी सुभाष दत्तो पाटील राहणार जत, माझे आई पण मेंढ्या आहेत, सोमनाथ माळी आटपाडी यांच्या मी मेंढी 9 मेंढ्या 1 बकरा 55 लाख रुपयाला घेण्यास मी तयार आहे, पण त्यांनी 75 लाख रुपये किंमत सांगितलेत, अजून काय व्यवहार चालू आहे त्यांनी देतो म्हणले तर मी घ्यायला तयार आहे, 1 महिन्याच्या आत त्यांना रोख पैसे देणार। आणि हा जो बकरा आहे याच्यापासून पिल्ले चांगले जन्माला येतात, खानदानी बकरा आहे आणि बियाण्यासाठी अगदी 1 नंबरचा बकरा हा। बाबू मेटकरी राहणार सांगोला यांच्या बकऱ्याचंच हे पिल्लू आहे, आणि जातीवंत बकऱ्याचं पिल्लू असल्यामुळे याची पण मागणी जवळजवळ 55 लाखापेक्षा वर जाईल अशी मला पण अपेक्षा आहे, पण आता यांनी कितीपर्यंत देतात अजून आमचा व्यवहार चालू आहे, बघूया काय काय होतंय। योगेश पुजारी, आटपाडी। कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा।